गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात कराडच्या प्रीतिसंगमावर सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीचं सध्या विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. मी तुम्हाला सगळं दृश्य दाखवत आहे की सध्या कराड नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी तराप्याची आणि बोटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे मोठमोठ्या गणेश मूर्ती आहेत त्याचं विसर्जन करण्यात येत आहे. प्रामुख्याने या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवतो आहे कराड नगर परिषदेच्या माध्यमातून जो तराबा करण्यात आला आहे त्याच्या माध्यमातून सध्या कराडच्या प्रीतिसंगमावर मध्यभागी आधी दोन्ही नद्यांचा जो संगम आहे त्याच्या मध्यभागी मोठमोठ्या शहरातील ज्या गणेश मंडळाच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या तराब्याच्या माध्यमातून सध्या आणण्यात आलेल्या आहे आणि त्याचं विसर्जन जे आहे ते आपण सरळ पाहू शकता की कशा पद्धतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात सध्या सुरू आहे की कशा पद्धतीने भक्तिमय वातावरणात कराडच्या प्रीतिसंगमावर गणेश मूर्तीचं तराप्याच्या माध्यमातून विसर्जन करण्यात येत आहे. हे दृश्य कराडच्या प्रीतिसंगमावरचे आहेत. कृष्णा आणि कोयना नदीचा जो संगम आहे या संगमाच्या मधोमध अर्थातच कराड नगर परिषदेच्या माध्यमातून जी तराप्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सध्या ज्या मोठ्या गणेश मूर्त्या आहेत गणेश मंडळाच्या त्याचं विसर्जन करण्यात येते. हे सर्व सध्या पाहतात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत या गणेश मूर्तीचं सध्या विसर्जन झालेलं आहे. कराडच्या प्रीतिसंगमावरची ही दृश्य आपण पाहतात. कशा पद्धतीने हजारो गणेश भक्त जे आहेत ते कराडच्या प्रीतिसंगमावर गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सध्या दाखल झालेले आहेत. हे सरळ दृश्य आपण पाहतात. पाचवी दिवशी बसून का नाही आता का नाही लास्ट दिवस आहे. सातवी आठवी नववी दहावी इथं बसून रात आणि दिवस आम्ही कामं विसर्जन करतो आहे. आपली टीम आहे 25 जणाची. आपल्या टीमचं नाव सावळ्या मित्र परिवार. फक्त का नाही सगळं विसर्जन व्यवस्थित आम्ही करतो आहे. कराड नगरपालिका अग्निशामक दलाच्या 1.5 दिवसापासून बोटीन कोयना कृष्णा नदीच्या किनारी गणपती विसर्जनासाठी सज्ज येते आणि काम पण करता येते. तराप्याच्या सहाय्याने 2 बोटी आणि 1 बोट आणि दोन्ही बोट नदींच्या संगमामध्ये मोठमोठ्या मूर्ती विसर्जन केल्या जातात.